अहमदनगरला लोकसभा निकालानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. आपण काल बघितलं की पारनेर शहरामध्ये खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झारो यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल झालेला आहे. माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांच्याविरुद्ध 10 ते 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठेतरी वनकुटेमधून हा वाद सुरुवात झाली होती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान. जे विजय आवटे आहे त्यांना या ठिकाणी हकलून दिल्याचा राग जो आहे तो मनात धरला आणि त्यावरूनच कालचा हल्ला झाला असं फिर्यादीमध्ये म्हणलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती आज पारनेर शहरामध्ये शांततेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. कुठेतरी खासदार निलेश लंके यांनी देखील कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं, तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक राकेश वाला यांनी देखील आपणवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे आता पारनेरमध्ये एकंदरीत आता सगळं वातावरण जे आहे ते सुरळीत चालल्याचं बघायला मिळतं. कुठेतरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. याच चौकामध्ये राहुल झावरे यांची गाडी फोडण्यात आली होती आणि त्यांच्यावरती हल्ला झाला होता. आता ह्या ठिकाणी पूर्ण शांततेचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे. कॅमेरामॅन अनितकेत सह कुणाल जाय, कटिव्ही 9 मराठी, पारनेर, अहमदनगर.